तुलसीनगर वार्ड में बरसात के प्रारंभ में नाली सफाई की मुहिम नहीं चलाई गई, जिसे तुलसीनगर वार्ड में डेंगू के प्रादुर्भाव की दृष्टि से नालियों की स्वच्छता करने की मांग की जा रही है। तुलसीनगर वार्ड में बरसात के प्रारंभ में किसी भी तरह की नाली सफाई की मुहिम महानगर पालिका की ओर से नहीं चलाई गई, जिससे वार्ड का दूषित पानी अन्यत्र जमा होकर इससे डेंगू, मलेरिया व चिकनगुनिया जैसे रोगों को आमंत्रण मिल रहा है। नगर सेवकों को इस बारे में सूचना देने के बाद भी 3 महीनों के दौरान किसी भी तरह की स्वच्छता नहीं की गई है। उक्त वार्ड में मनपा द्वारा दूषित पानी बह जाने के लिए नालियां तैयार नहीं की गई, जिससे निवासी लोगों का दूषित पानी रास्ते पर आकर जमा हो रहा है, जिससे जाने के लिए रास्ता भी नहीं और इसी कारण मच्छरों का साम्राज्य निर्माण हुआ है। इस बारे में उक्त नगर सेवक को स्वच्छता करने के लिए बताया, उन्होंने अनदेखी की, जिससे वार्ड के नागरिकों का स्वास्थ्य खतरे में आया है। इसके लिए नागरिकों के आरोग्य की दृष्टि से और आरोग्य विभाग पर बढ़ने वाला बोझ कम करने के लिए तुलसीनगर वार्ड में जोरों पर स्वच्छता मुहिम चलाई जाए, इसके लिए कुसुमुदार इनके नेतृत्व में वार्ड वासियों ने अतिरिक्त आयुक्त विपिन पालीवाल इन्हें निवेदन द्वारा मांग की है। आम्ही सर्व वार्डवासी तुलसीनगर येथे राहतो। आमच्या वार्डामध्ये 4 नगर सेवक आहेत, सुभाष कासम गोतवा, जवान ताई, माया उलके, फुलजेले, पण 4 नगर सेवक असताना अजून वार्डाचा विकास नाही। आणि त्यांच्याकडे समजा आम्ही गेलं काही मागणी करायसाठी, तर ते सांगतात का तुमचा एरिया डायव्हर्जन नाही, तुमचा एरिया आमची घेतलेले प्लॉट आहे, शेतीमध्ये राहतात, आणि तुमचा विकास आम्ही कसा करावा, मग आमचे आम्ही शेतीमध्ये राहतो तर मग आमच्यापासून त्यांनी टॅक्स झाला पाहिजे नाही ना। आज एवढा पाऊस आला, पाणी घरासमोर साचलं, लोकांच्या घरापर्यंत घरात पाणी घुसलं, आज डेंग्यूची साथ सुरू आहे, मलेरियाची साथ सुरू आहे, तर नाल्या आम्हाला नाल्यासुद्धा नाही एवढं वर्ष झाले, पण आम्हाला आमचं एकच मागणं आहे यांना का आम्हाला नाली करून द्यावं। जर नाल्या जर होत नसेल तर जे पाणी साचलेलं आहे त्याचा प्रवाह आम्हाला काढून द्यावं, कारण नाला जवळ आहे, किती पेचा नाला लागून आहे, किती पेचा नाला उतळ आहे, आणि ह्या नाल्याचं सुद्धा पाणी वस्तीमध्ये येते। तर आमच्या ह्या आयुक्ताला नगर यांना एकच म्हणणं आहे का आमच्या वार्डामध्ये लोकांना परेशानी आहे, लहान लहान मुलं आहे, सर्व किती पेचे रिटायर झालेले लोक आहे, त्यांना खूपच त्रास होऊन राहिला, बिमारी वाढलेली आहे, फवारणी होत नाही, दर हप्त्याला फवारणी करायला पाहिजे, फवारणी होत नाही, नाल्या साफ करायला येत नाही, पाणी साचलेलं आहे, तर ह्या नाल्या आम्हाला नाल्या करून द्यावं, पाणी काढून द्यावं, आमची एवढी सर्व भारतवासी लोकांची मागणी आहे।